आपले बार्शीचे आमदार दिलीप सोपलांना घ्या ना, एकदम रंगेल गडी. रंगेल म्हणजे त्या अर्थानं नव्हे, त्यांच्याकडं अनेक रंगेल किस्से आहेत. ते कधी कुणाला कुठला रंग लावतील याचा भरोसा नाही. त्यांनी विधानसभेत एका मंत्र्याला असाच रंग लावला आणि पाटीलचा तळवळ. 90 ते 95 या काळामध्ये विधानसभेत माझी दुसरी टर्म होती आणि एक सिनियर लीडर हे बऱ्याच गॅप नंतर निवडून आलेले आणि डायरेक्ट मंत्री झाले होते आणि त्यावेळेस त्यांना विशेष असं कोणते आमदार त्यांचं नाव काय असं काही कल्पना नव्हती. त्यांनी मला सांगितलं की माझं चर्चेला उत्तर आहे बजेटवरच्या, तर तू माझ्या पाठीमागे बस त्या आणि मला सांग कुठले आमदार पुढचे जे चर्चा करणारे बोलणारे आहेत वगैरे. तर त्यावेळेस एक आता ते हयात नाहीत शंकर धोंडी पाटील नावाचे राधानगरीचे आमदार होते आणि त्यांची पर्सनॅलिटी शरद तळवळकर विनोदी अभिनेते त्यांच्यासारखी होती आणि त्यामुळं आम्ही सर्वच जण आणि ते गमतीनं बोलायचे वगैरे. त्यांना आम्ही काही चेष्टा मस्करी केली तरी वयाने जरी मोठे असले तरी त्यांना काही तसं राग वगैरे येत नव्हता. आम्ही सगळेच आमदार त्यांना शरद तळवळकर म्हणून मी सुरुवात केली, हाक मारायला सगळेच म्हणायचे. आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केला की उसासंदर्भात, तर ह्या मंत्री महोदयांना ते कोण बोलतात हे नाव माहीत नव्हतं आणि त्यांना त्यांचं नाव घेऊन उत्तर द्यायचं असतं होतं, म्हणजे त्याची प्रथा आहे. मग त्यावेळेस त्यांनी मला मागं वळून विचारलं की सोपल ह्यो कोण बोलतोय, तर मी म्हणलं हे शरद तळवळकर आहेत. तर त्यांनी सुरू केलं की सन्माननीय सदस्य शरद तळवळकर यांनी जो या ठिकाणी प्रश्न मुद्दा उपस्थित केला आणि सगळे सभागृह मोठ्या मोठ्याने हसत राहिले. पुढच्या बाजूला शिंदे साहेब, सुशील कुमार, विलासराव आणि मंत्री महोदयांना कळलंच ना की सगळे हसायला लागले. आणि मग ते सारखं म्हणायचे की सन्माननीय शरद तळवळकर तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही माजून घ्या असं म्हणायचे. आणि मग ते म्हणायचे अहो अध्यक्ष महाराज, त्यांनी माझं नामकरणच केलंय. आणि मग त्यांनी खुलासा केला की माननीय मंत्री महोदय माझं नाव शरद तळवळकर नाही, शंकर धोंडी पाटील आहे. आणि असं म्हणल्यानंतर त्यांनी वळून माझ्या म्हणजे मी जिथं बसलो होतो तिकडं वळून पाहिलं आणि मी आधीच धुवून टाकून आता शिवाय खायला नको म्हणून पळून गेलो. निवडणुकीच्या वेळेसची गोष्ट, माझी पहिली निवडणूक 85 साली आणि मला 2-3 आमच्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं की तू तरुण आहेस आणि महिला भगिनी दिसली आणि थोडं वयस्कर वगैरे वाटली तर तातडीनं लगेच पायाच पडायचं. पाया महिला दिसली की पाय धरायचे. आणि मग मी ते सपाटा सुरू केला. तर मी एका ठिकाणी पदयात्रेत घरात गेलो आणि त्या भगिनीच्या डोक्यावर मारवाडी समाजातली असल्यामुळं पल्लू म्हणजे असं पदर होता पुढपर्यंत. आणि मी तातडीनं आता दरवाजा ठोठवलाय, एक आपली भगिनी पुढं आली आहे म्हटल्यानंतर मी तातडीनं पाया पडायला लागलो की ताई मी उभा आहे वगैरे. तर त्या एकदम म्हणल्या अहो सोपल, तुम्ही मला ओळखलं नाही का, तुम्ही माझ्या कसे पाया पडता, आपण दोघं एका वर्गात होतो मॅट्रिकला. आम्ही युरोपला गेलो होतो, आमचे बबनदादा शिंदे आमदार, आमदार सिद्धराम अप्पा पाटील आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अजून 2-4 संचालक आणि आमचे भाई एस एम पाटील ज्येष्ठ संचालकांनी सांगितलं की सिद्धराम अप्पा तुम्ही तिथं गेल्यानंतर धोतर नेहरू शर्ट आणि डोक्याला फेटा बांधून जायचं कायम ठेवायचं. मग ते कलोनच्या प्रदर्शनामध्ये आम्ही त्या हॉलमध्ये सगळेजण प्रदर्शन स्टॉल वगैरे पाहत असताना सिद्धराम अप्पा असं पाहत पाहत पुढे गेले आणि एका ठिकाणी
चार पाच मुली चार पाच मुलं त्या स्टॉलवरचे, त्यांचा आणि इंग्रजीचा काही संबंध नसल्यामुळं ते काय ज्यांना विचारतात आणि हे त्यांना काय बोलतात कळत नव्हतं. मला आणि बबन दादाला त्यांनी मोठमोठ्याने हाका मारल्यावर आम्ही गेलो. म्हटलं काहीतरी एखाद्या वेळेस गैरसमज झालाय का काय, मग काही नाही ते हसत किदळत होते आणि आप्पा त्यांना उत्तर देत होते दिस इज काष्टा दिस इज काष्टा. तर त्या मुलं मुली त्यांच्या धोत्राच्या काष्ट्याला धरून विचारायचे की व्हॉट इज दिस, आणि आप्पाला इंग्रजी शब्द माहीत नसल्यामुळे दिस इज काष्टा एवढंच म्हणतो. आणि मग तिथं गेल्यावर आमच्या लक्षात आल्यावर मी म्हणलं की व्हॉट इज द प्रॉब्लेम, तर ते म्हणले व्हॉट इज धीस. तर मी त्याच्या त्या टाय सूट घालून जी मुलं होती त्याच्या टायला धरून विचारलं व्हॉट इज धीस, तो म्हणला नेक टाय, देन धिस इज बॅक टाय, ओ इजंट इट इन इंडिया, मी म्हणलं हो बरोबर.